मित्रमैत्रिणींनो हा अख्खा मसूर आहे आणि अख्खा मसूरची भाजी तर खूप टेस्टी लागते पण आज आपण अख्खा मसूरला मोड आणलेत आणि मोड आणण्यासाठी याला दहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं त्याच्यानंतर दीड दिवस लागले याला एवढे चांगले मोड यायला कारण मोडामध्ये जे जीवनसत्व आहेत ना ते नुसत्या अख्ख्या मसूरमध्ये मिळणार नाही त्यामुळे एकदम टेस्टी हेल्दी अशी आपण ही रेसिपी तयार करतो आहे ज्याच्यामध्ये खूप स्पायसी नाही आहे खूप मसाले नाही आहेत खूप तेलही नाही आहे पण आरोग्यासाठी आणि एकूणच चवीसाठी खूप छान असे आपण अख्खा मसूरचे मोड आलेल्या ची भाजी आपण इथे करणार आहोत आणि त्यासाठी लागणारं साहित्यही अगदी कमी आपल्या घरात उपलब्ध असणार आहे यासाठी आपण सगळ्यात पहिले एक छोटा कांदा आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आवडीप्रमाणे तुमचे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातलं तरी टेस्टी लागणार आहे पण माझं म्हणणं आहे की तुम्ही जर कांदा आणि टोमॅटो घातलं ना तर खूप त्याला चव येते ही आलं लसूण आणि एकच हिरवी मिरची याच्यात घातलेली ओबड दोबड टेस्टी फार पण बारीक केलेली नाहीये कारण आपल्याला त्याचा ओरिजिनल फ्लेवर हवा या मसूरचा त्यामुळे बाकी आपण जास्त काहीच वाटणात घालणार नाही फक्त आलं लसूण आणि मिरची या वाटणात घातली आहे आता आपण काय करायचं हे जे मोड आलेले आहेत त्या मोड आलेल्यांना आपण पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घेतलेला आहे स्वच्छ म्हणजे आधी तर निवडलं होतंच पण आत्ताही धुवून आहे आता आपण कुकर ठेवला इथे आणि त्या कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे तेल आपल्या आवडी प्रमाण टाकायचंय मी फार तेल घातलेलं का नाही कारण मला हे पौष्टिक बनवायची रेसिपी सो इथे आपण मोहरी तडतडूली आणि मोहरी जर कच्ची राहिली ना तर मजा येत नाही त्यामुळं इथे मी मोहरी छान मस्त गरम तेलामध्ये टाकली आहे तडतडलं जिरं टाकलेलं आहे ते जिऱ्यासोबत हिंग पण टाकले कारण हिंगामुळे कसं होतं की पचतं कारण डाळ असेल कुठली ना तर हिंग वापरलं चवीला पण छान आहे स्वाद पण छान येतो आणि त्याच्यामुळे आपल्या सुधरायला मदत होते म्हणून मग इथे खास करून आपण हिंग घातले आता हे फोडणी झाल्यानंतर इथे कांदा घालायचा कांदा आपल्याला फार नाही परतायचा म्हणजे अगदी असा लाल गुलाबी व अगदी लाल नाही आहे हलका गुलाबी रंग आला ना तरी पुरे होणार आहे आपल्याला कारण ते भाजीमध्ये म्हणजे मसूरमध्ये ते छान शिजतो ना कांदा त्याची चव तशी पण छान वाढते आणि भाजीलाही लागते तर आपला कांदा जरा परतता आला की आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून द्यायचे मग हे परतून आलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे तुम्ही सगळे टोमॅटो टाकायचे आहेत टोमॅटो आपण असे बारीक चिरून घेतलेले व्यवस्थित आणि ते इथे टाकून आपण हे परतवून घ्यायचे कसं असतं माहिती आहे का आंबटसाठी कुणी चिंच वापरतं तर कुणी कोळ वापरतं कुणी आमसूल वापरतं पण ह्या मसूरला आहे ना टोमॅटोचा फ्लेवरच खूप छान येतो आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे मी आता म्हणजे मस्त तेल पण सुटलेलं आहे एक दोन मिनटात परतल्यानंतर आपण याच्यात आलं लसूण मिरची चटणी टाकायची आहे आता हिरवी मिरची घालण्याचं कारण म्हणजे याचा एक हॉटेल स्टार का किंवा एक वेगळी चव हिरव्या मिरचीमुळे येते म्हणून आपण वाटणामध्ये हिरवी मिरची घातली एकच घातली मी इथे आणि मला खूप स्पायसी नाही करायचंय म्हणून आता हे चांगलं थोडंसं परतू दिलं आपण आणि आता ह्याच्यावर लाल मिरची वापरली ती ही कश्मीरी तिखल आले कश्मीरी तिखल आल्यामुळे एक छान टेस्ट येते चव येते बघायला गेलं तर तुम्ही काळा तिखट पण घालू शकता चिकन मसाले घालू शकता किचन किंग घालू शकता पण मी इथे टाळलंय कारण मला इथे जास्त करून हे पौष्टिक बनवायचे खूप मसालेदार नाही करायचं आहे म्हणून मी इथं कश्मीरीत तिखाला वापरलं आता हे आपण धुवून घेतलेले जे मसूर होते ते छान स्वच्छ धुतलेले मसूर आपण आता इथे निथळायचे निथळताना काय करायचं आहे चाळणी वगैरे तुम्ही काही वापरलेली नाही हाताची मूठ घ्यायची हाताच्या मुठीत बसून आपण पाणी निथळून घ्यायचं तुम्ही चाळणीत निथळलं तरी चालणार आहे त्याची काय हरकत नाही पण टाकायचे आणि मग अशा प्रकारे सगळे मसूर आपण इथे निथळून टाकून द्यायचे याच्यामध्ये फक्त सगळा मसाला त्याला लागला पाहिजे परतून घेतलं पाहिजे एवढंच आपण बघायचं म्हणजे मीठ वगैरे सगळं व्यवस्थित लागतं कुठे राहत नाही आणि आपल्याला हवं तितकं पाणी आपण घालायचं आहे आता मी हे शिजवताना कुठेही झाकणात म्हणजे गॅसवर कुकर असा खास करून लावणार नाही शिट्ट्या काढणार नाही आहे तर इथे मी फक्त याच्यावर झाकण ठेवणारे पाणी टाकून मला असं शिजवायचं कारण मसूर मुळात भिजलाय त्याला काही इतकं लागत नाही गॅस खूप वेळ ठेवायला लागत नाही अगदी दहा पंधरा मिनटं तेही बारीक गॅसवर ठेवलंय कारण बारीक गॅसवर ठेवल्यामुळे काय होतं मुरतो अगदीच तुम्हाला घाई असेल तर तुम्ही कुकरवरती एक दोन शिट्ट्यावरती शिजवू शकता पण मला तो गाळ नाही करायचं म्हणून मी मुद्दामून फक्त त्याच्यावर झाकण ठेवते काचेचं आणि चांगलं दहा पंधरा मिनटं बारीक गॅस करून ठेवायचा कुठेही करपत नाही लागत नाही काही होत नाही आता बघा तुम्ही पंधरा मिनटं झाले माझ्या बारीक गॅसवर होते हे मसूर आता हे छान शिजलेले आहेत कुठेही तर्री नाही आहे मसाला असा वरती आला नाही कारण खायला हेल्दी आणि चवीला खूप छान असं दोन्ही कॉम्बिनेशन याच्यामध्ये आहे तर आता हे मसूर शिजलेत की नाही आपण चेक करूयात एक तर पडला माझ्या हातनं आता आपण दुसरा बघूयात तर मसूर बघा एकदम व्यवस्थित असा बारीक पीठ त्याचं निघतं म्हणजे छान शिजलंय मजा येणार आहे खायला तर अशा प्रकारे व्यवस्थित शिजून घेतलेलं मसुरे एकदम व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हवं तर एक दोन मिनटं वाफवून घेतलं तरी चालणार आहे म्हणजे आणखीन चांगला मुरेल तो आणखीन त्याची चव वाढेल आता दोन मिनटं मी वाफवण्यासाठी ठेवलेलं आहे दोन मिनटं झालेत माझे कोथिंबीरचं गार्निशिंग आपण करून हे खायला रेडी झालेले आहेत मस्त लागत आहेत नुसते पण खाऊ शकता भाजी भात कशाबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता डब्यालाही छान आहेत आणि यांना कुठलाही अपाय होणार नाही पण जो मात्र शंभर टक्के आहे तसा सुंदर असा पौष्टिक मसूर तुम्ही नक्की करून खा आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि सपनाच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट